आज जो काही घवघवीत यश महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीत मिळवलं आहे, याचे प्रमुख शिल्पकार, मुख्य शिल्पकार जर ते कोणी असतील तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत. खरं तर शिंदे यांच्या कार्यकाळात, महायुती सरकारच्या कार्यकाळात मराठा आरक्षणासारखं जरंगे पाटलांचं एक फार मोठं आंदोलन या महाराष्ट्रात मागच्या 1-1.5 वर्ष चालू होतं. अशा परिस्थितीत मराठा समाज जर महायुतीच्या मागे पुन्हा या निवडणुकांमध्ये उभा राहिला असेल तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे महायुतीचं नेतृत्व एकनाथजी शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा करत होतं. आणि अशा पद्धतीने मराठा समाजालाही न्याय देतानाच इतर कुठल्याही समाजाला न दुखावता अतिशय समतोल भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मियांना अतिशय योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे. आणि अशा नेतृत्वाला जर आता डावललं तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारांमध्ये याची प्रतिक्रिया उमटेल, नाराजीची भावना उफाळून येईल. दुसऱ्या बाजूने सर्वांना न्याय देणारं एकनाथ शिंदेजी यांच्यासारखं मराठा नेतृत्व, मराठा चेहरा जाणीवपूर्वक डावलण्यात येतो की काय, यामुळे मराठा समाज परत महायुतीपासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि याचा फटका आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बसू शकतो. म्हणून सर्व जात घटकांना आणि मराठ्यांनाही न्याय देणारे एकनाथ शिंदेच आता पुन्हा मुख्यमंत्री असले पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.